विज्ञानाच्या आवडीपोटी विद्यार्थ्यांनी घरातच प्रयोगशाळा उभारली आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांनी पाठांतरापेक्षा प्रात्यक्षिकांना प्राधान्य दिलं आणि त्यांच्या प्रयोगाला संडे सायन्स स्कूलच्या शिक्षकांची साथ लाभली. चला तर मग आपण पाहूयात छोट्या शास्त्रज्ञांची ही प्रयोगशाळा नेमकी आहे तरी कशी. हे आहे संडे सायन्स स्कूल. कोणत्याही विज्ञान प्रदर्शनापेक्षा जास्त प्रयोगांची प्रात्यक्षिक इथे दर आठवड्याला होतात. मॅग्नेटची दोन प्रॉपर्टी असती, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. जर ते जर नॉर्थ पोल आणि साऊथ पोल एकत्र आले तर ते अट्रॅक्ट होणार, आणि जर साऊथ पोल आले तर ते रिपल होणार, आणि त्याच्यामुळेच ती बुलेट ट्रेन एवढी फास्ट चालते. शाळेत सर्वांनाच प्रयोगशाळेत प्रात्यक्षिक करणं शक्य नसतं, त्यामुळे या छोट्या शास्त्रज्ञांनी थेट घरातच प्रयोगशाळा उभारली. ही अर्थ आहे आणि हा मून आहे. जेव्हा अर्थ सन हा मून असा फिरत असतो आणि जेव्हा मून इथे थांबतो आणि इथून सनची शॅडो पडते, जेव्हा मून अर्थ आणि सनच्या मध्ये येतो तेव्हा आपल्या इथे एक्लिप्स दिसतं, त्याला म्हणतात सोलार एक्लिप्स. आणि परत जेव्हा आपल्याला इकडून जेव्हा अर्थ सन आणि मूनच्या मध्ये येते तेव्हा मूनवर अर्थची शॅडो पडते, तेव्हा आपल्याला लुनार एक्लिप्स दिसतं. विद्यार्थ्यांच्या प्रयोगशाळेला संडे सायन्स स्कूल तर्फे मार्गदर्शन लाभलंय. आम्ही वर्षभर मुलांना नवे नवे प्रयोग दाखवतो, त्यात काय सामान लागतं हे समजून सांगतो, आणि हे सामान त्यांना पुरवतो सुद्धा की नकळत त्यांच्या घरी ही प्रयोगशाळा निर्माण व्हावी म्हणून आम्ही वर्षभर काम करतो. आणि हे प्रयोग करण्याची एकदा सवय लागली की मुलं आपल्या आपल्या घरी स्वतःच्या खोलीमध्ये एक प्रयोगशाळा निर्माणही करतात, अशा प्रकारचे प्रयोगही करत राहतात. आणि ज्या वयात विज्ञानाची गोडी निर्माण व्हायला पाहिजे त्या वयात त्यांना बरोबर हे सामान मिळतं आणि आयुष्यभर त्यांना विज्ञान हे कधीच लांबचं वाटत नाही. प्रयोगांमुळे विद्यार्थी पालकांना पडलेल्याही काही समस्या सोडवतात. मुलं कसं फक्त पाठांतर करतात, वाचून रायटिंग मध्ये ते लिहू शकतात, पण जेव्हा त्यांनी हे क्लास जॉईन केलं त्यांच्या प्रॅक्टिकल नॉलेज जास्त वाढलेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट ते कुतूहलाने बघतात की ह्याच्यात काय करू शकतो आपण. विज्ञान विषय प्रयोगातून शिकण्याची मजा आहे ती पाठांतरात नाही. स्कूलमध्ये जे प्रयोग होतात त्याच्यामध्ये लॅबोरेटरीचा टाईम किंवा तिथे प्रॅक्टिस करायला भरपूर वेळ नसते, विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते, तर त्याची प्रॅक्टिस घरी करताना जे फायदे होतात आणि त्याचं मेंटेनन्स घरी करताना फार काही जास्त मेंटेनन्स नाही आहे, खर्चिक नाही आहे. आणि घरी लॅबोरेटरी असल्यामुळे मुलांना ज्यावेळेस वेळ मिळतो त्यावेळेस ती मुलं त्याच्यावर प्रॅक्टिस करतात, त्याच्यामुळे जास्त आवड निर्माण होते त्यांची. पुस्तकाच्या बाहेर जाऊन जेव्हा मुलं विज्ञान शिकतील तेव्हाच त्यांच्यामध्ये विज्ञानाची खरी आवड निर्माण होईल. आणि विज्ञानाची आवड असणं हे फक्त काही वैज्ञानिक होण्यासाठी गरजेचं नाहीये, तर एक सुजाण नागरिक होण्यासाठीही वैज्ञानिक दृष्टिकोन तेवढाच महत्वाचा आहे. आणि जेव्हा लहान वयापासूनच या मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल तेव्हा देशाचं उज्ज्वल भवितव्य घडवणारी पिढी निर्माण होईल. कॅमेरामन राजेश बिडकरसह मानसी देशपांडे, एबीपी माझा, पुणे.